नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2021 जी भरती झाली होती त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर आरोग्य विभाग भरतीचा जो निकाल आहे ग्रुप ड आणि ग्रुप क चा तो कधी लागेल असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे, कारण ही भरती होऊन जवळजवळ 5 ते 6 महिने झालेले आहेत। ऑक्टोबर महिन्यामध्ये ही भरती झाली होती, तरीही अजून या दोन्ही भरतीचा निकाल काय लागलेला नाही। हा भरतीचा जे पेपर आहे ते फुटले होते सर्वांनाच माहीत आहे, त्यानंतर ते प्रूही झालेलं आहे, हे पेपर चोरला गेले होते, फुटले होते, त्यानंतर ह्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता। एवढं सगळं करूनही जे परीक्षा आहे ती कॅन्सलही होत नाही आणि तिचा निकालही लावला जात नाही, ह्याचा अर्थ काय समजायचा? तर विद्यार्थी परेशान आहेत यामुळे। तर पुणे पोलीस सायबर क्राईम वेळोवेळी ह्याचा तपास करून काही ना काही पुढे आणत असतात, तर या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असंच काही बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, ही एक प्रेस नोट का जाहीर झालेली आणि सायबर पोलीस ठाणे पुणे शहरातर्फे ही प्रेस नोट आलेली आहे। तर या प्रेस नोटमध्ये असं काय सांगितलं ते बघा। आरोग्य विभाग गट क परीक्षा पेपर फुटे संदर्भात सायबर पोलीस ठाणे आणि नंबर दिलेला आहे त्यांनी, जो केसचा नंबर आहे, सह महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षामध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम कलम 3568 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 19 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, सदर गुन्ह्यातील आरोपी नामे अर्जुन भरत राजपूत हा म्हाडा परीक्षा करता येणार होता पुण्यामध्ये, असं समजल्यानंतर बातमी मिळाल्याने सायबर पोलीस स्टेशन कडील एक पोलीस पथक औरंगाबाद येथे रवाना करण्यात आलं होतं। तेथील आरोपीचा तपास करता नमूद आरोपी मिळून आल्याने त्या सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे आणून त्याच्याकडे तपास करता त्याच्या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला आहे। म्हणजे जो काय पेपर फुटला होता गट कच आणि गट डच आहे ज्यामध्ये त्याचा सहभाग होता असं निष्पन्न झालेलं आहे। तर आरोपी नामे अर्जुन भरत उर्फ अर्जुन राजपूत वय 30 राहणार हरसुळ औरंगाबाद यास दिनांक 8/2/2022 रोजी अटक करण्यात आली आहे। तर अशा प्रकारचे आरोपी हळूहळू सापडत चाललेले आहेत। हे जरी खरं असलं तरी निकाल लावायचा का नाही लावायचा किंवा परीक्षा रिपीट घ्यायची असा कोणता तरी एक मुद्दा सरकारनं हातात घेतला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं जे काम आहे ते रिकामं झालं पाहिजे, कारण परीक्षा पुन्हा होणार हेही माहीत नाही आणि रिझल्टही लावला जात नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी नक्की समजायचं काय, विद्यार्थ्यांचं मत दुमत झालेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका।